नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयश कृषी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरामाइट या कीटकनाकशकाविषयी माहिती घेणार आहोत त्याचे प्रमाण किती त्याचा वापर कसा करावा तसेच कोणकोणत्या पिकावर त्याचा वापर आपण करू शकतो याबाबत सविस्तर माहिती घेणार आहोत तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया आपण समोर व्हिडिओत पाहत असलेले आर्माईट हे केबी बायो ऑर्गॅनिकचे एक बायोपेस्टिसाइड आहे याचा वापर प्रामुख्याने लाल व पिवळा कोळी नियंत्रणासाठी केला जातो हे एक बायोपेस्टिसाईड असल्यामुळे याचा रिजिस्टन्स किंवा रोगप्रतिकारशक्ती किडीमध्ये लवकर तयार होत नाही त्यामुळे आपणाला याचा रिझल्ट जास्त दिवस किंवा प्रदीर्घ काळ मिळू शकतो याचा वापर करताना आपण याच्याबरोबर दहा हजार ला, पी पी एमचे कोणतेही निमतेल जरी वापरले तर आपणाला बेस्ट किंवा चांगला रिझल्ट मिळू शकतो या दोन्हीच्या कॉम्बिनेशनामुळे आपणाला लाल व पिवळा कोळी याच्याबाबत कायमची मुक्तता मिळू शकते याचे प्रमाण प्रति लिटर पाणी दोन एम एल व निमतेल जे दहा हजार पी पी एमचे बाजारात उपलब्ध असलेले ते सुद्धा प्रति लिटर पाणी दोन एम एल असं कॉम्बिनेशनमध्ये जर स्प्रे घेतला तर आपणाला चांगला रिझल्ट मिळू शकतो हे एक ऑर्गॅनिक म्हणजेच बायोपेस्टिसाईड असल्यामुळे आपणाला याचा रिझल्ट चांगला मिळतो व किडींमध्ये सुद्धा याच्या विरुद्ध रेजिस्टन्स पावर तयार करता येत नाही आर्माईट हे एक सतरा कंपाऊंडपासून बनवलेले एक विस्तृत असे कीटकनाशक आहे याचा वापर प्रामुख्याने लाल व पिवळा कोळी जो सध्याच्या दमट वातावरणामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये आपणाला वांगी असो टोमॅटोसो हो। किंवा भाजीपाला पिकामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो हा प्रामुख्याने पानाच्या खालच्या साईडला व याची लाईफ सायकल ही कमी दिवसाची असल्यामुळे याचं लाईफ प्रोड्युसिंग किंवा फार वेगाने वाढत असते त्यामुळे आपणाला याच्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे त्यासाठी आपण केबी ऑर्गॅनिकचे आरामाईट हे कीटकनाशक किंवा कोळीनाशक वापरू शकता याच्यामुळे आपणाला अंडी असू किंवा लाल व पिवळा कोळी या तिन्ही अवस्थावर चांगल्या प्रकारे नि नियंत्रण मिळू शकते जर वेळीच आपण लाल कोळी किंवा पिवळा कोळीवर नियंत्रण न केलं तर आपण वांगी पिकामध्ये याचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास आपल्या पिकामध्ये तजेलदारपणा किंवा फळावर डेटावर खरडा किंवा असं तांब तांबूस रंगाचे पट्टे किंवा पूर्ण तांबूस झालेला आपणाला पाहायला मिळतो याचा स्प्रे आपण दुपारी चार किंवा नंतर करावा ज्यामुळे आपणाला चांगला रिझल्ट मिळू शकतो तसेच रासायनिक औषधांमध्ये आपण कोणकोणती औषधे किंवा वेगवेगळ्या कंपनीचे कोणकोणती औषधे बाजारात उपलब्ध आहेत त्याचे प्रमाण कसे आहे व त्याचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे याबाबत आपण आपल्या चॅनेलवर मागे एक व्हिडिओ बनवलो आहे तो आपण पाहू शकता त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या कोळी नाशकांविषयी जे कॉन्टॅक्टमधले आहेत किंवा सिस्टमॅटिकमधले आहेत त्यांचा वापर आपण कसा करावा किंवा आपण कशा पद्धतीने त्यांचा वापर केल्यामुळे आपणाला चांगला रिझल्ट मिळू शकतो याबाबत माहिती दिली आहे आपण तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता व आपण आपल्या पिकामध्ये वेळीच योग्य ते नियोजन करून लाल व पिवळा कोळी याच्यापासून नियंत्रण ठेवू शकतं जर आपण चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद